बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1999 मध्ये दहशतवादांच्या रूपात पाकिस्तानी जवान कारगिल द्रास सेक्टर मध्ये घुसले. ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले. भारतीय जवानांना अशी ट्रेनिंग नव्हती की जे डोंगर किंवा उंच ठिकाणावरून लढू शकतील. पाकिस्तानचं सैन्य उंच भागावर होतं. भारताला याची माहिती नव्हती की नेमकं पाकिस्तानचं सैन्य कुठे आहे. त्यानंतर भारताने इस्रायलची मदत मागितली होती. इस्रायलकडे मदत मागताच इस्रायलने कारगिल सेक्टर मध्ये घुसखोरी विरोधात रणनीती बनवायला सुरुवात केली. बॉर्डरवर कंट्रोल काउंटर टेररिझम आणि लिमिटेड वॉर मध्ये यांच्यासारखं जगात कोणीच नाही. हेरॉन आणि सर्च सारखं ड्रोन जे उंचावरून निरीक्षण करतात आणि शत्रू कुठे आहे याबद्दल माहिती देतात ते भारताला पुरवलं गेलं. शिवाय मिलिटरी सॅटेलाइट वरून फोटो देखील पुरवले. बोफोर्स फील्ड गन साठी गोळ्या आणि हत्यारं देखील पुरवली. युद्धाच्या मैदानात मिराज 2000H फायटर साठी इस्रायलने लेझर गायडेड मिसाईल देखील पुरवली. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.